वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छता जोपासत कोल्हापूरकरांनी सलग बहात्तर आठवडे महास्वच्छता अभियान राबवलं दर रविवारी राबवण्यात येत असलेल्या महास्वच्छता अभियानामुळं शहरातील अनेक नाले रस्ते फुटपाथ उद्यानं यांनी मोकळा श्वास घेतलाय आजच्या अभियानात दोन टन कचरा आणि प्लॅस्टिक गोळा करण्यात आलं महापालिका आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या संकल्पनेतून आणि मनपा पदाधिकारी नगरसेवक यांच्या प्रोत्साहनामुळं कोल्हापूर शहरामध्ये गेली बहात्तर आठवडे महास्वच्छता अभियान राबवलं जात आहे लोकसहभागातून सातत्यपूर्णरित्या राबवण्यात येत असलेल्या महास्वच्छता अभियानामुळं शहरातील काही नाले गटारी आणि रस्ते मोकळा श्वास घेऊ लागलेत कोल्हापूर शहर स्वच्छतेच्या बाबतीत राज्यातील एक आदर्श शहर बनवण्यासाठी नागरिकांनी आता महास्वच्छता अभियानात सक्रिय होऊन कोल्हापूरचा लौकिक वाढवण्यास मदत करावी असं आवाहन महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी केलं शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानात दोन टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आलं या अभियानामध्ये स्वरा फाउंडेशनचे प्रमोद माजगावकर आणि कार्यकर्ते स्वच्छतादूत अमित देशपांडे दत्तात्रय चौगले वृक्षप्रेमी स्वयंसेवी संस्था अध्यक्ष अमोल बुड्डे आणि कार्यकर्ते तसंच महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत शाहूपुरी चौथ्या गल्लीतील आरोग्य विभाग कार्यालय शाहू क्लॉथ मार्केट तसंच राजाराम उद्यान टाकाळ परिसरात दुर्मिळ औषधी वनस्पतीचं रोपण केलं